अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी सरकारमध्ये सामील होत मंत्रिपदाची शपथ घेतली आणि शरद पवारांपासून फारकत घेत आपली स्वतंत्र चूल मांडायचा निर्णय घेतला त्या घटनेचे पडसाद आता संपूर्ण महाराष्ट्रभर दिसायला लागलेत खास करून त्या भागात जिथे ऑलरेडी राष्ट्रवादीची पाळंमुळं खोलवर रुजलेले आहेत बारामतीनंतर राष्ट्रवादीचा सगळ्यात मोठा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या सातारा जिल्ह्यात पण आता परिस्थिती बदललेली आहे अजित पवार समर्थकांना राजकारणाच्या गेममध्ये दादांनी मारलेला हेडशॉट भावलेला दिसतोय पण अजूनही अनेक कार्यकर्त्यांचा कल मात्र शरद पवारांच्याच बाजूने आजच्या घडीला आकड्यांचा हिशोब काढला तर साताऱ्यात नेमकं पॉवरफुल कोण आहे शरद पवार की अजित आला त्याच प्रश्नाचं आज आपण उत्तर जाणून घेणार आहे नमस्कार मी सचिन आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारे मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर साताऱ्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पण उभी फूट पडल्याचं स्पष्ट झालंय कारण दोन दिवसांपासून साताराच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळतोय तर कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम निर्माण झालेला दिसतोय असो आता सातारा जिल्ह्याचा विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून मागच्या काही काळापासून साताऱ्याला ओळख मिळालेली आहे जगदी यशवंतराव चव्हाणांच्या काळापासून सातारा सर्व धर्म समभाव आणि तत्वनिष्ठता या काँग्रेसी विचारसरणीच्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल करत आलाय आजवर साताऱ्याने मुख्यमंत्री मंत्री झालेले अनेक राजकारणे राज्याला दिले पण दरम्यान सातारकरांनी कधीच यशवंतराव चव्हाणांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या सहकार क्षेत्रावर आधारित राजकारणाची लिगसी ब्रेक होऊ दिली नाही यशवंतराव चव्हाणांनंतर शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रात त्या सहकार क्षेत्राचं जाळं अधिक मजबूत केलं अगदी पाठीत खंजीर कुपासल्याचं प्रकरण तापूनही साताऱ्याच्या जनतेनं शरद पवारांना एका अर्थानं यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा राजकीय वारसदार म्हणून स्वीकारला असंही काही जाणकारांना वाटतं शरद पवार यांनी काँग्रेसला फाटा देत स्वतःच्या राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केल्यानंतर साताऱ्याच्या जनतेनं त्या मूळ काँग्रेसी विचारधारेच्या बेसवर शरद पवारांना साताऱ्यात उचलून धरलं म्हणून तर मागच्या पंचवीस वर्षात साताऱ्यात राष्ट्रवादीच्या आमदार खासदारांची संख्या सातत्याने जास्त असलेली पाहायला मिळाली अलीकडचं उदाहरण घ्यायचं झाल्यास दोन हजार चौदा साली मोदी लाटेतही साताऱ्याच्या आठ पैकी पाच मतदारसंघावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला होता तसंच छत्रपती उदयनराजे राष्ट्रवादीचे खासदार म्हणून निवडून आले होते पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या निवडून आले होते पण निवडून आल्यानंतर त्यांनी बीजेपीची वाट धरली आणि जिल्ह्याचं चित्र पालटलं त्यांच्या अगोदर छत्रपती सिंह राजे सुद्धा राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन बीजेपीत गेले होते दोन्ही राजेमुळं जिल्ह्याच्या राजकारणात बरीच उलतापालट झाली लोकसभेला उदयनराजेंच्या प्रचारासाठी शशिकांत शिंदे यांनी कंबर कसली होती या आशेवरती की विधानसभेला राजे शशिकांत शिंदे यांच्या पाठीमागे उभे राहतील पण ऐनवेळी राजेंनी बीजेपीची वाट धरल्यामुळं राजेंनी शिवसेना भाजप युतीचे उमेदवार महेश शिंदे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आणि सगळं पालटलं एका पाठोपाठ एक बसलेल्या त्या हादऱ्यानंतर सुद्धा शरद पवार यांच्या पावसातल्या सभेनं जिल्ह्याचं राजकारण पुन्हा ढवळून निघालं मग शरद पवार यांनी स्वतःच्या बळावर साताऱ्यात श्रीनिवास पाटील यांना खासदार म्हणून निवडून आणण्याची किमया साधली आणि त्याचबरोबर विधानसभेचे तीन आमदार हे निवडून आणले त्यामध्ये फलटणचे दीपक चव्हाण उत्तर कराडचे बाळासाहेब पाटील आणि वाईचे मकरंद पाटील यांचा समावेश होता त्यांच्या बरोबरीनं पुढं विधान परिषदेवर रामराजे नाईक निंबाळकर आणि कोरेगावचे शशिकांत शिंदे यांचीही वर्णी लावली दरम्यानच्या काळात अजित पवार यांनी साताऱ्याच्या राजकारणाकडे फारसं लक्ष घातलेलं दिसलं नाही त्यामुळं शरद पवार यांच्याच नावाचं गारुड सातारा जिल्ह्यात पाहायला मिळतं काल शरद पवार यांचा कराड दौरा त्याचं मूर्तिमंत उदाहरण होतं हा धोरणच्या संख्येनं काल राष्ट्रवादीचे हो कट्टर कार्यकर्ते आणि पदाधिकारी शरद पवार यांना सपोर्ट दर्शवण्यासाठी पारखदी मुंबई पुणे बारामती खंडाळा शिरवळ सातारा कराड या भागातून आले होते आता जर आपण बंडात सामील झालेल्या साताऱ्याच्या लोकप्रतिनिधींचा सा आढावा घेतला तर तुमच्या लक्षात येईल की आमदार दीपक चव्हाण आमदार मकरंद पाटील आणि रामराजे नाईक निंबाळकर यांनी शपथविधी दरम्यान अजितदादांना समर्थन दिलं होतं तर आमदार शशिकांत शिंदे बाळासाहेब पाटील आणि खासदार श्रीनिवास पाटील यांनी शरद पवारांना साथ देणं पसंत केलं पण कालच्या करार दौऱ्यानंतर पुन्हा एक बातमी आली की आमदार मकरंद पाटील पुन्हा एकदा शरद पवार यांच्या बाजूने येऊ शकतात म्हणून पण अद्याप माध्यमांपासून लांब राहत कार्यकर्त्यांशी बोलूनच मकरंद पाटील आपली पुढची भूमिका स्पष्ट करणार असल्याचं कळत आहे शरद पवारांनी सुरू केलेल्या दबाव तंत्रामुळं आणखी आमदार माघारी परतणार असल्याची आता चर्चा आहे बाबी विचारात घेऊन सध्याच्या घडामोडीमध्ये स्वतःला काही वेळ अलिप्त ठेवण्याचा पवित्रा मकरंद पाटील यांनी घेतलेला दिसतोय त्यांचे वडील लक्ष्मणराव पाटील हे मात्र कायमस्वरूपी शरद पवारांचे निकटवर्तीय राहिलेले होते त्यामुळे आपल्या वडिलांसारखेच मकरंद पाटील यांनी शरद पवार यांना साथ दिली तर शरद पवार यांची मूळ राष्ट्रवादीच साताऱ्यात पॉवरफुल होईल यात शंका नाही पण तरीही आपण राष्ट्रवादी सोडून इतर मित्रपक्षांतील आमदारांचा विचार केला तर काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण हे काल शरद पवार यांच्यासोबत यशवंतराव चव्हाण यांच्या स्थळावर हात जोडताना दिसले म्हणजे त्यांनी एक प्रकारे आपण शरद पवार यांच्याबरोबर असल्याचं दाखवून दिलं पण आता नुकतंच नव्याने उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवारांना दीपक चव्हाण रामराजे नाईक निंबाळकर या त्यांच्या दोन सहकाऱ्यांची साथ तर आहेच त्यामुळे माडा लोकसभा मतदारसंघावरही परिणाम होणार आहेच पण यामुळे रामराजे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना किती सपोर्ट करतील हा एक प्रश्न आहेच भविष्यात त्यामुळे तिथून लोकसभा उमेदवारीचा प्रश्नही अधिक गंभीर म्हणून दोघांपैकी एक जण पुन्हा शरद पवारांच्या बाजूने आला तर नवळ वाटायला नको पण सध्या तरी अजितदा सातारा जिल्ह्याचा हा उत्तर भाग मात्र भाजपच्या बाजूने वळू शकणार आहे पण पुढे जयकुमार गोरे सिंह नाईक निंबाळकर हे रामराजे आणि दीपक चव्हाणांशी किती जुळवून घेतील हा यातला आणखी एक वेगळा प्रश्न असणार आहे शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री शंभूराजे देसाई आमदार महेश शिंदे जयकुमार गोरे यांचीही दादांना कितपत साथ मिळेल हे सुद्धा यात सांगता येत नाही तसेच छत्रपती उदयनराजे आणि अजित पवार यांच्यात मागच्या काही काळापासून सुरू असलेल्या मतभेदांमुळे किती मनापासून अजित पवारांना साथ देतील याचीही शाश्वती नाही त्याचप्रमाणे कोरेगावमध्ये शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनीही अजित पवारांवर निशाणा साधलेला आहे साधारण शरद पवार यांनी विनलेल्या एकूणच सहकार क्षेत्राचं सहकारी साखर कारखाने शैक्षणिक आणि स्थानिक संस्थांचं जाळं लोकांमध्ये असलेली शरद पवार यांची छबी तळागाळातल्या कार्यकर्त्यांशी जोडलेली नाळ एकूण या सगळ्या शक्यतांचा विचार करता अद्याप तरी शरद पवारच अजित पवारांपेक्षा सातारा स्ट्रॉंग असल्याचं राजकीय जाणकारांना वाटतंय त्याबद्दल स्वतः शरद पवारसुद्धा म्हणतात की महाराष्ट्राच्या जनतेवर माझा पूर्णपणे विश्वास आहे जो प्रकार घडलाय त्याची मला चिंता नाही मी राज्यात आणि देशात जेवढं जाता येईल जेवढं फिरता येईल जेवढा लोकांशी संपर्क वाढवता येईल तेवढं करेन हाच कार्यक्रम करण्याचा प्रयत्न पुढं मी करेन आणि हेच माझं धोरण आहे पण आता ही झाली एक बाजू दुसऱ्या बाजूला थेट आमदार सोबत नसले तरी सातारा जिल्ह्यात अनेक अजित पवार समर्थक गट अस्तित्वात आहेत जसं की कोरेगाव उत्तरमध्ये जिल्हा परिषद सदस्य मंगेश धुमा तर जावलीमध्ये अमित कदम गट अजित दादांसोबत आहे राष्ट्रवादीच्या स्थानिक आमदाराविरोधात असलेली बंडाची ठिणगी दादा येत्या काळात या स्थानिक ही पेट्टी ठेवणार हे नक्की आहे शिवाय वेळ पडली तर भाजप शिवसेनेशीही तडजोडी करताना दादा आता मागे पुढे पाहणार नाहीत तसेही आता ते उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे या पदामुळेही ते आता राष्ट्रवादीत सेंट्रल पॉईंट ठरू शकणार आहेत सोबतच जयकुमार गोरे असतील किंवा छत्रपती शिवेंद्रसिंह राजे छत्रपती उदयनराजे हे सगळेजण कधी काळी अजितदादांसोबत काम करत होते त्यात विशेषतः छत्रपती शिवेंद्रसिंह राजेंना अजितदादांनी अर्थमंत्री असताना भरभरून मदत केली होती हेही विसरून चालणार नाही त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या जिल्ह्यातील नेत्यांना सोबत घेण्यासाठी दादाही काका एवढेच प्रयत्नशील राहणार हे नक्की पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय साताऱ्यात दादा की शरद पवार कोणाची ताकद नेमकी जास्त आहे तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा शेअरच्यावर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद